नमस्कार मित्रांनो, मी पराग आणि तुमचं स्वागत आहे आपल्या स्वर्गीय कोकण या मराठी यूट्यूब चॅनलवर. असं कोकण जे माझ्या नजरेतून. मित्रांनो, मी आता आसरा बंदर येते आहे. आज तारीख आहे 17 डिसेंबर, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता मी मासेमारीसाठी निघालो आहे. तर गिलनेट प्रकारात बुडाव या पद्धतीची मच्छीमारी आज आपण पाहणार आहोत. तर आसरा बंदर येथे मी उभा आहे. माझ्या बाळापाटीमध्ये तुम्ही आसरा बंदरचं लोकेशन बघू शकता. आणि ही आपली बोट आहे ज्याला आम्ही पात म्हणतो. ही कृपासिंधू ही तळवडकरांची पात आहे. त्या पातीने आम्ही आता गिलनेट या प्रकारात बुडाव या मच्छीमारीसाठी आम्ही निघतो आहोत. तर तुम्ही ही मासेमारी एन्जॉय करावी. तर मित्रांनो, आम्ही समुद्रात जाण्यासाठी तयार झालेलो आहोत आणि आम्ही बोट सोडलेली आहे. आम्ही आता निघालो आहे. पाठीमध्ये बोट चालू झालेली आहे. आपण जाळ्यांची मशीनची जी काही माहिती आहे ती आपण समुद्रात गेल्यावर सविस्तरपणे बघूया. आजूबाजूचं लोकेशन तुम्ही बघू शकता. समुद्रात बाहेर जाण्यापूर्वी आमच्या इकडे पीराचा दर्गा आहे, ज्याला आम्ही कायम नतमस्तक होऊनच समुद्रात जातो. हा जो समोर तुम्हाला डोंगर दिसतोय तो देवगड तालुक्यात येतो आणि आम्ही मालवण तालुक्यात आहोत. इकडे माझ्या उजव्या बाजूला पाहत आहे तुम्ही आडबंदर येथे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि समोर पाहत आहे तुम्ही आचऱ्याची बत्ती. ही जी आहे ती आचऱ्याची बत्ती आहे. आचरा लाईट हाऊस आहे आणि आचरा सी फेस, त्याला आपण नस्त म्हणतो. हे आपण समोर बघताय. ही आचऱ्याची बत्ती आहे आणि याच्या बरोबर ऑपोजिट इकडे आचरा बीच दिसत आहे तुम्हाला. आचरा बीचसाठी आपण एक स्पेशल नक्कीच व्हिडिओ बनवू. सिंधुदुर्ग किनारपट्टीमधलं सगळ्यात क्लीन आणि सर्वात लांब अशी या आचऱ्या बीचची घंटी होते. सुंदर असं बीच आहे. तुम्ही जर आलात तर आचरा बीचला नक्की भेट द्या. नित्यानंद तळवडकर आहेत जे आपल्या बोटीचे ओनर आहेत. कायम ते बोट चालवतात. नजारा आसरा बीचचा. आसरा बीचचं हे नयनरम्य दृश्य जो कधीही न विसरणारा पॉईंट आहे. तुम्ही आलात तर पुन्हा एकदा सांगतो की नक्की भेट द्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बीच कसं वाटलं, तिकडचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे. मित्रांनो, आपल्याला आसमोर एक ट्रॉलर दिसत आहे. तो त्याने नेट खाली सोडलेलं आहे आणि फिशिंग करत आहे.
तुम्हाला जर यायचं असेल तर त्याने आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मग आम्ही संपर्क साधू. एक सुंदर असं नयनरम्य दृश्य आपण लाईव्हली पाहतो आहे. वाजलेले आहेत आणि एक एक करून आपली जाळी मारून झालेली आहेत आणि आता आपण प्रत्येक गोष्टीची माहिती घेणार आहोत. जसं की ही जी आपण पात आहे ती फायबर बॉडी जी असते 24 फूट लांब, इकडून नाळीपासून शेवटी मशीन लावले तिकडेपर्यंत 24 फुटाची आहे. याची रुंदी जी आहे ती 3.5 फूट आहे आणि उंची जी आहे ती 2.5 फूट आहे. साधारण याची आताच्या घडीला कॉस्ट 1,60,000 असते. तर साधारणतः आम्ही 1 ते 1.5 तासाने जाळी ओढायला घेणार आहोत. बघूया काय मासे मिळत आहेत ते. मित्रांनो, आपण जी आता जाळी समुद्राच्या तळाशी जी सोडलेली आहे ती बुडाव पद्धतीची आहे आणि ती 54 mm ची आम्ही जाळी सध्या वापरतो आहोत. जी एका जाळ्याची लांबी साधारणतः 80 ते 90 मीटर असते आणि आपल्याकडे टोटल 10 ते 12 जाळी असतात. तर साधारण त्याची लांबी 1 ते 1.25 किलोमीटरपर्यंत लांब आपण टाकलेली आहे. जी पहिली निशाणी आपण टाकलेली आहे बावटा, त्याच्यापासून आता आपण बोटीपर्यंत जे आहे ते साधारणतः 1 ते 1.25 किलोमीटर अंतर
होतं टोटल. आता पाहतोय आपण आपल्याबरोबर आपले बोटीचे ओनर आहेत नित्यानंद तळवडकर आणि आमचे दुसरे हलाशी जे वाडेकर काका आहेत त्यांची पण बोट आहे, पण सध्या त्यांचा मुलगा गावपळणीसाठी दौऱ्यावर आहे. आमची नुकतीच आचऱ्याची गावपळण तो गावपळण पार पडली आहे. तुम्हाला जर गावपळणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर इकडे आय बटनवरती क्लिक करा. आमच्याबरोबर आमचे मित्र राजा मुळेकर आहेत, ते सुद्धा गावपळणीसाठी मुंबईला गेले आहेत. ते उद्या संध्याकाळपर्यंत येतील. नंद तळवडकर जे आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे. जिल्हा परिषद शाळा हुतात्मा तरंबाऊ कोंडे आचरा पिरावाडी या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत ते, आणि शून्यातून त्यांनी शाळा आज भरारी घेतलेली आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर मित्रांनो, बुडाव या प्रकारच्या मासेमारीतला अनेक अनुभव मी शेअर करतो आहे. जर या मच्छीमारीसाठी आपण सकाळी 5 किंवा 5:30 वाजता जर समुद्रात आलो तर घरून निघताना डब्यातून उकड्या तांदळाची पेज आणि घरातला आंबा किंवा लोणचं असे आम्ही घेऊन येतो इकडे, आणि जाळी ओढायच्या अगोदर 10-15 मिनटं आम्ही ते नाश्ता करतो, त्याच्यानंतर जाळी ओढायला सुरुवात करतो. तर तो एक अनुभव आहे, तो नुसता सांगून असा नाही की प्रत्यक्ष त्याच्यासाठी तुम्हाला समुद्रात यावं लागेल. तुम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुमच्यासाठी जरूर प्रयत्न करू. तर मित्रांनो, समुद्रात जाण्याअगोदर आपल्याला काय काय सामान घ्यावं लागतं ते आता आपण बघतो आहे. एक टप असतो, त्याच्यात एक बरणी असते, ह्या मशनीसाठी प्लग पाना असतो, त्याच्यानंतर एक छोटी पकड असते, आणि जाळी कुठे खडकाला खाळली अडकली किंवा मशीनच्या फॅनमध्ये भरली तर ते कापण्यासाठी एक चाकू जी अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती असते, एक बॅटरी असते, एक जाळी ओढताना जर काळं पडलं तर त्याच्यासाठी एक लाईट आहे, आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे सध्या जे ज्या गोष्टीपासून आपण जरा पणही लांब राहू शकत नाही अशी म्हणजे जो मोबाईल. तर समुद्रात गेल्यावरती घरच्यांना किंवा इतर माणसांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी याचा फार मोठा आता उपयोग होतो आहे, ती एक वस्तू महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर हे पाणी, एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्या सोबत समुद्रात घेऊन जाव्या लागतात. ही मशीन आपण बघतो आहे ती 8 हॉर्सपॉवरची आहे, मरीनरची. याला ताशी 4 लिटर पेट्रोल लागतं, आणि आपल्याकडे ही टाकी आहे ती 12 लिटरची आहे टोटल. त्याच्यामध्ये 14 लिटरपर्यंत आपण पेट्रोल ठेवू शकतो. तर मित्रांनो, ही जी वस्तू आहे त्याला आपण मुडत म्हणतो. तुम्ही जर मच्छीमारी करत असाल तर याला काय म्हणतात ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हे एक पाणी मोजायचं साधन आहे. कसं मोजतात ते आता तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवतो. हे आज मुडत आहे तो असा पाण्यात सोडला जातो, त्याला दोरी असते, आणि जेव्हा थांबतो तेव्हा इकडे एक मार्किंग पकडायची असते, आणि या प्रकारे अशा प्रकारे हे जे याला वाव म्हणतात आमच्या भाषेत, तर ते असे वाव घालायचे असतात. तर हे आता साधारणतः 14 वाव पाणी आहे. तर ह्या दोरीला प्रत्येक 5 वावावर, हा 1 वाव 2 वाव 3 वाव 4 वाव 5 वाव, तर प्रत्येक 5 वावावर एक गाठ आहे, 10 वावावर 2 गाठी आहेत, आणि 15 वावावर 3 गाठी आहेत. तर आता आम्ही पाहतो आहे की हे जे आहे की 15 वावाच्या 3 गाठी आहेत, आणि त्याच्यामध्ये 1 वाव कमी आहे, म्हणजे साधारणतः 14 वाव पाणी पाण्याची डीप सध्या आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत, आणि आता आम्ही जाळी ओढण्यासाठी घेत आहोत. तर काय काय मच्छी मिळतील ते आपण पाहणारच आहोत.
मच्छीमारी। आय होप की तुम्ही नक्कीच एन्जॉय केले असाल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।